प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे, त्याबाबत भूमिका काय? नाही, ती आता भूमिका मांडलीच मी, मी त्यांच्यावरती त्यांच्यासमोर मांडलेली की महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणलात, जालना जिल्ह्यातले नांतरवालीतले 15 दिवसात घेऊ म्हणलात, आपण घेतलेले नाही आहेत. बरं, जरी तुम्ही सध्या घेतले नसते, नंतर थोड्या दिवसानं त्याची माहिती बघून घेणार असाल तर तुम्ही आता विनाकारण होणारा त्रास लोक का उचलायला लागलेत? विनाकारण ज्यांच्याकडून काही घडलं असेल ठीक आहे, आम्ही कुठं जाळपोळीचं घटनेचं त्याचं समर्थन केलंय? केलंच नाही. परंतु काही राजकीय मंडळी, नेते, आमदार, काही ओबीसींचे गेलेले नेते जाणून बुजून दबाव आणून मराठ्यांच्या पोरांना माजलगाव असल, केज असल, बीड असल किंवा महाराष्ट्रातल्या नांदेड सारखे असतील अशा विषयात विनाकारण टार्गेट करायला लागले. परभणी, हिंगोलीमध्ये सुद्धा टार्गेट करायला लागले. सकाळी उपोषण करणाऱ्या लोकांना विनाकारण तुम्ही उचलून न्यायला लागलात, ही तुमची भावना चांगली नाही. आम्हाला आमच्या लोकांना त्रास देऊ नका विनाकारण. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या मराठ्यांच्या लोकांना शांततेत आंदोलन करतात म्हणून त्रास देणार असाल तर नाविलाजानं आम्हालाही रस्त्यावर यावं लागल, हे आम्ही त्यांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. त्यामुळं आमची नाराजी आम्ही त्यांच्याकडे सांगितली. विनाकारण मराठ्यांच्या पोरांना त्रास देऊ नका. जरी तुम्ही दिला, तुम्ही पुऱ्या घरागणी जरी केसेस लावल्या महाराष्ट्रभर, तरी आम्ही भेत नाहीत, आम्ही घाबरणार नाहीत, आम्ही खचणार नाहीत. आरक्षणाच्या विषयापासून आमचं मन आणि आमचा विचार विचलित होणार नाही. किती खोटे गुन्हे दाखल करा, आरक्षण मात्र आम्ही मिळवणार आहेत, याच्यावर मराठा समाज ठाम आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही शांततेत करणार पण आरक्षणच मिळवणार. अधिवेशनातला मुद्दा मांडलेला आहे, अधिवेशनात कायदा पारित करावा ही तुमची मागणी आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? हो, प्रथम अहवाल गेलेला आहे, प्रथम अहवाल गेलाय, प्रथम अहवाल गेलाय. दुसरा अहवाल महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रात नोंदी सापडल्यात कोपऱ्या कोपऱ्यात, कोपऱ्या कोपऱ्यात. दुसरा अहवाल घ्या, मराठ्यांच्या नशिबानं योगायोगानं अधिवेशन आलंय, तुम्ही ते अधिवेशनात मांडा आणि कायदा पारित करा, हे आमचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी करावं. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याच नोंदीवर आरक्षण मिळत आहे. महसूल मंत्री आल्यामुळं तुम्ही ते मनुष्यबळाचा अभाव आहे, मनुष्यबळ राज्यात कमी पडतंय अशी एक तक्रार केली होती, काय नेमकी तक्रार आहे की महसूल मंत्र्यांनी काय सांगितलं? नाही, ते मनुष्यबळ कमी पडतंय प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात, त्यामुळे नोंदी कमी सापडायला लागल्यात, अभ्यासक कमी पडायले, ते वाढवा, हे त्यांना सांगितलंय. सॉफ्टवेअर पण आहे त्याच्यावरती, तेही घ्या, त्याचाही वापर करा. पण मराठ्यांचा हक्काच आहे, त्या नोंदीचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, हे त्यांनाच सांगितलंय. ते म्हणले फुल प्रयत्न चालू आहेत, त्यांचे प्रयत्न चालू आहेत, मग आमचे भेद चालून द्या. एक आणखी एक मुद्दा काढला होता की ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या प्रमाणपत्राचं वाटप सुरू आहे, काही ठिकाणी त्याला बाधा येते असं? नाही, बाधा नाही येत त्याला. बाधा येतील का? तुम्ही जे आता आम्हाला सर्टिफिकेट दिलेत त्याला काही प्रॉब्लेम नाही ना आता? हे विचारले, ते म्हणले नाही. म्हणलं राज्य मागासवर्ग आयोगाची परवानगी आदेश, ते म्हणले लागू येते, जात पडताळणी करून दिलं. आता कलेक्टर होते वाटतं ते मध्ये बसलेले, कोण होते ते? त्यांनी लगेच का कोण दाखिले इंग्लिशमध्ये, आपलं इंग्लिश मग जमत नाही, त्यांनी त्यांना दाखिलं. ते म्हणले बरोबर आहे, आता याला बाधाच नाही, काहीच होत नाही. आणि आता हो द्या ना, ते नाही म्हणलेत ना, हो द्या बाधा एखाद्याला. आता ते मीडियाच्या समोर म्हणलेत ना बाधा नाही, त्याच्यासाठी पक्के येते. मग आमचं स्वप्न तेच होतं, गोरगरिबांच्या लेकराच्या घरात मराठ्यांच्या आयुष्याची भाकरी द्यायची. आयुष्याचं मराठ्यांना त्यांना पत्र दिलंय, शिक्षणात नोकरीत त्यांना आता टेन्शन नाही आहे. डॉक्युमेंट डिजिटायझेशन ते आपल्याला नाही कळलं इंग्लिश जोड्यामुळं, पण ते बाकीचं आपल्याला माहीत नाही. एवढं माहीत आहे मराठ्यांना पत्र 7 पिढ्या लपून ठेवले होते, आमचं धन आमच्या घरात होतं, नोंदी नाहीत म्हणून आमचं धन दडून ठुलं होतं. तुम्ही कोणाच्या दाबावा पोटी आता ते बाहेर काढलं? डॉक्युमेंट डिजिटायझेशन म्हणजे ते कॉम्प्युटराइज करणं, ते अनेक वर्ष पुढच्या अनेक काळापर्यंत ते म्हणले त्यांचं चाललं होतं, ते आपल्या ते सांभाळून ठेवा, त्यांना लागत असेल कशाला, आम्हाला काय नाही. आता आमजवळ आम्ही गबाळ सांभाळून ठेवले, हा ते आमचं आम्ही आमच्या हुशारीने आम्ही आमचं सांभाळून ठेवलंय. आम्ही बी एक एकच चिठ्ठी दिली त्यांना, एक एकच झेरॉक्स दिली. फक्त आता एवढंच आहे की त्याला बाधा येणार का नाही, आमची ती शंका होती. तुम्ही पत्र दिले, उद्या ते रद्द होणार का, त्याला काही कुठं येणार का, त्याला राज्य मागासवर्ग आयोगाच्या जात पडताळणीचा विषय आहे का? तर ते म्हणले ते सगळं क्लिअर करून दिले. मग आता आमचा प्रश्न काय होता दादा, आमच्या लेकरांना आयुष्याची भाकरी म्हणजे ते प्रमाणपत्र आवश्यक होतं. आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या लेकरांना देऊ लागलो तर राहिलेत, त्यांना 24 डिसेंबरच्या नंतर मिळणार आहे, टेन्शन फ्री राहा मराठी. एक शेवटचा प्रश्न विचारतो, बीडच्या घटनेवरून तुम्ही नाव न घेता
पालकमंत्री किंवा जी आम्ही मंत्री झालोय पालकमंत्री झालोय म्हणून हे सगळं करायला होतात असं बोलताना म्हणाले, म्हणजे तुमचा रोग डायरेक्ट धनंजय मुंडे यांच्यावर आहे का, काय नेमकं कोण सगळं हे घडून आणतंय? धनंजय मुंडे भुजबळ कोण कोण आहेत सांगन मी तुम्हाला त्याशी सांगितलं, मी नाव सांगत पण आज त्यांना सांगितलं आणि त्यांना कोण म्हणलाय तर त्यांचाच आमदाराने मला सांगितलं, मग मी सांगत असतो नाव डायरेक्ट तसं तर लागल्यावर त्यांनीच मला सांगितलं की असं असं म्हणते, मग मी विधी सांगू, मग काय चाललंय मग आपलं बस मग खरंच असतं, मग त्याला माया पुढे बसेन आणि मी मीडिया पुढे बसेल सांग करा मग त्याचा बे मोबाईल चेक होऊन द्या, मग वरूनच लफडं सुरू त्याला काय दवा त्यांनी सांगितलंय, मग त्यांच्या लोकांनी आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही मंत्री महोदय सगळ्याचे तुम्ही एकाचे नाही कशाला दबावंत उगच उग गोरगरिबाचं मराठ्याचं पोरं गुता कशा सांगा, आणि मराठ्यांना गुतवणं एवढं सोपं नाही, आता आम्ही एक झालेलो आहेत आम्ही शांततेत पण आरक्षण घेतलं सोडित नाही, महाराष्ट्रात घरागणीच एक केस करा तुम्ही, आम्ही तरी विमाग हटत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.